शिवजयंतीनिमित्त सादर होणाऱ्या या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत अबुभाई घोरी यूथ फाउंडेशन कुरुंदवाड. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. आजचा दिवस म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवणारा दिवस आहे. या सुवर्ण दिवसाचे औचित्य साधून नेत्यांनी दर शिवजयंतीला शिवरायांच्या स्वराज्याची साक्षीदार असणाऱ्या गड किल्ल्याचे वास्तव आपल्या समोर मांडण्याचा संकल्प केला आहे. आज या संकल्पातील पहिले पाऊल म्हणून कोल्हापुरातील किल्ले पन्हाळगडाचा इतिहास आपल्या समोर या स्पेशल रिपोर्टमधून मांडणार आहोत. सोबत प्रसिद्ध इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी खास विपिनच्या प्रेक्षकांसाठी सांगितलेल्या पन्हाळगडाचा अज्ञात इतिहासही त्यांच्याच वाणीतून ऐकणार आहोत. चला पाहूया विपिनचा शिवजयंतीनिमित्त स्पेशल रिपोर्ट. कोल्हापूर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पन्हाळा किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून 977 मीटर उंचीवर असलेला हा किल्ला 7 किलोमीटर उंचीच्या भक्कम भिंतींच्या आत आहे. डेक्कन किल्ल्यामध्ये हा किल्ला सर्वात मोठा असून त्याचा घेर 14 किलोमीटर आहे. हा किल्ला सन 1178 मध्ये शिलाहार राजा भोज यांनी बांधला. या किल्ल्याचे पहिले नाव पनगनालय, त्यानंतर पर्णाल दुर्ग, पराशराश्रम, पहल्ला ही नावं आहेत. हा किल्ला पूर्वी नाग लोकांकडे होता. येथूनच सम्राट अशोकाने शिक्षणाचा प्रसार केला. शिलाहार, भोज, यादव, राष्ट्रकूट, चालुक्य, बहामणी, मुघल, मराठे या राजवटींचा या किल्ल्यावर ताबा होता. 14व्या शतकात हा किल्ला विजापूर आदिलशाहीच्या ताब्यात गेला. तर पुढे 1659 मध्ये अफजल खानाच्या वधानंतर हा किल्ला शिवरायांनी जिंकला होता. स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्या इतकंच पन्हाळा गडाला देखील ऐतिहासिक असं महत्त्व आहे. पन्हाळगड ज्या प्रांतात स्थित आहे त्या प्रांतातून दक्षिण प्रांतावरती लक्ष ठेवणं सोपं जात होतं, म्हणूनच या किल्ल्याची स्थापना करण्यात आली. पाहूया नेमका काय इतिहास आहे ते आपल्या इतिहास संशोधकांच्या नजरेतून. प्राचीन काळातल्या इतिहासापासून ते राजऋषी शाहू महाराजांच्या इतिहासापर्यंत काळातल्या इतिहासापर्यंत अनेक घटनांनी, नाट्यमय घटनांनी ते पन्हाळ्याचा इतिहास, पन्हाळ्याचं वातावरण सगळं भरलेलं आहे. अशा या पन्हाळगडावर दुर्गपती, गडपती म्हणून गौरवल्या गेलेल्या शिवाजी महाराजांचा सुद्धा फार मोठा इतिहास या ठिकाणी घडला, रोमांचकारी इतिहास घडला. आपल्याला माहीत आहे की शिवाजी महाराजांचं आयुष्य हे 50 वर्षाचं होतं. 18,300 साधारण दिवस झाले होते शिवाजी महाराज जगले. त्यातले 2500 दिवसाच्या आसपास शिवाजी महाराजांचं वास्तव्य, सलग वास्तव्य हे पन्हाळगडावर घडलं. पन्हाळगडावर शिवाजी महाराजांनी अफजलखानाला ज्या वेळेला प्रतापगडाच्या पायथ्याशी मारलं, अफजलखानाला त्याचा वध केला, त्यानंतर बरोबर 18व्या दिवशी शिवाजी महाराज हे पन्हाळगडावर आले. रात्रीच्या वेळेला तो काळ रात्र झालेली होती. महाराजांच्या सैन्यानं मोठी धूमचक्री उडवून पन्हाळगड हा लढून जिंकून घेतलेला होता. महाराज पन्हाळगडावर आले. त्यांना हा शिवकाळातसुद्धा हा प्रख्यात किल्ला, शिलाहार राजापासून ते आदिलशाहची उपराजधानी म्हणून गौरव गेलेला किल्ला पाहण्याची एवढी उत्सुकता लागून राहिलेली होती की महाराजांनी मशाली पेटवायला सांगितलं, महताबा पेटवल्या आणि त्याच्या उजेडामध्ये पन्हाळगडाचं जे शोभा पाहिली असं शिवभारतकारानं त्यावेळेला लिहून ठेवलं. हे ऑथेंटिक साधन. परत संभाजी महाराजांचं अनेक वर्ष वास्तव्य, अनेक वेळा वास्तव्य पन्हाळ्याला लाभलं. त्यानंतर महाराणी ताराबाईंचं राजधानीचं ठिकाण, करवीर राज्याची संस्थापना जिथं झाली, मुहूर्तमेढ जिथं रोवली गेली, ते म्हणजे पन्हाळा ठिकाण. असे इतिहासाचे अशा साखळ्या पन्हाळ्याच्या खूप आहेत, म्हणजे कड्या खूप आहेत. पण आज आपण जर बघितलं तर पन्हाळगडाचं दृश्य बघितलं, ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धनाच्या बाबतीतली हेळसाण बघितली तर आमच्यासारख्या इतिहासाच्या अभ्यासकांच्या मनामध्ये अत्यंत वेदना होतात. कारण पन्हाळा हा वास्तूंच्या दृष्टीनं समृद्ध आहे. पन्हाळ्याच्या पन्हाळगडावर जेवढ्या वास्तू वेगवेगळ्या कालावधीतल्या, म्हणजे पन्हाळगडावर शिलाहारात काळातल्या वास्तू आहेत, बहामनी काळातल्या वास्तू आहेत, आदिलशाहीच्या काळातल्या वास्तू आहेत, शिवाजी महाराजांच्या काळातल्या वास्तू आहेत, म्हणजे शिवकाळातल्या वास्तू आहेत, आणि त्याचबरोबर शाहू महाराजांच्या काळात सुद्धा बांधलेल्या वास्तू आहेत.
एवढ्या वास्तूंची संख्या आणि चांगल्या स्थितीतल्या वास्तू आहेत, अशा एवढ्या वास्तू ज्या आहेत, विविधता जी म्हणतो आपण, एक वास्तूंचं वेगवेगळ्या कालावधीतल्या वास्तूंचं एक संग्रहालय म्हणूनच पन्हाळगड आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा, शिरोळ तालुका, कुरुंबवाड शहर यातील बहुजन समाज आणि अबू धाबी फाउंडेशनच्या निमित्ताने पूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे राजा शिवछत्रपती यांच्या चरणी वंदन आणि शिवजयंती निमित्त लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक सौलता जालिंदर पाटील, सभापती शाहूवाडी पंचायत समिती शाहूवाडी. हा आहे पन्हाळगडावरील ऐतिहासिक असा तीन दरवाजा. एकेकाळी या दरवाज्यामध्ये छत्रपती शिवरायांचं स्वागत सोन्याची फुलं उधळून झालेले होते. नेमका काय इतिहास आहे जाणून घ्यावा इतिहास संशोधकांच्या वाणीतून. आणि 1663 मार्च महिन्यामध्ये कोंडाजी फर्जंद यानं फक्त 60 मावळ्यांनिशी पन्हाळगड पुन्हा जिंकून घेतला आणि स्वराज्याच्या आपल्या परत तो पन्हाळगड आला. आणि त्यानंतर ज्यावेळेला महाराज पुन्हा पन्हाळगडावर आले त्यावेळेला दत्ताजी पंत वाकनीस, कोंडाजी फर्जंद, मोत्याजी मामा, घनाजी मामा रवळेकर ही सगळी जी काही मंडळी सगळी होती यांनी शिवाजी महाराजांचा सत्कार सोन्याची फुलं उधळून पन्हाळगडाच्या याच तीन दरवाजामध्ये केलेला होता. कोल्हापूर जिल्ह्याच्या सामाजिक क्षेत्रात आपल्या विधायक कामाचा ठसा उमटवणाऱ्या अबुभाई घोरी युथ फाउंडेशनचे कुरुंदवाड सह जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य. अनाथ मुलांना आणि निराधारांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, अंध आणि अपंगांना आर्थिक सहाय्य, महापुरातील पूरग्रस्तांना भरीव मदत, फाउंडेशनच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल अध्यक्ष अबुभाई घोरी यांचे मान्यवरांकडून कौतुक. पन्हाळगडाच्या निर्मितीपासून ते शिवरायांच्या स्वराज्यापर्यंत या गडावर नव्या वास्तूंची बांधणी झाली आहे. पन्हाळगडावरील प्रत्येक वास्तू अनमोल आहे, परंतु आज या किल्ल्याची अनेक ठिकाणी दुरावस्था झाली. आज पन्हाळ्याच्या त्या वास्तू जतन आणि संवर्धन व्हायच्या ऐवजी त्या वास्तू हळूहळू नष्ट होत चाललेल्या आहेत. म्हणजे आपण तुम्ही सज्जाकोटी बघितला तर सज्जाकोटीचे चारही बाजूला मनोरे होते, आज एकही मनोरा सज्जाकोटीचा शिल्लक नाही. तीन दरवाजा बघितला आपण तर खूप मोठी वास्तू, देखणा दरवाजा अत्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या किल्ल्यांमध्ये सगळ्यात देखणा दरवाजा कुठला असेल तर तो तीन दरवाजा आहे. पण त्याला मोठी भेग गेलेली आहे, त्याच्या वरती सगळा त्याचा जो काय स्लॅब होता तो सगळा अक्षरशः भेगाळलेला आहे. त्याच्यावर अगोदर लोक जायची, तिथल्या नगारखान्यामध्ये जायची, तिथून पश्चिमेच्या भागाचं सगळा जे दृश्य होतं ते अप्रतिम सौंदर्यशाली दृष्ट तिथं तिथून ते पाहायचे. पण आज आपण बघितलं तर तीन दरवाज्याची सुद्धा पूर्णपणे वाट लागलेली आहे आणि थोड्या दिवसामध्ये तो तीन दरवाजा पडून जाईल आणि तशा पद्धतीचं परत बांधकाम आपल्याकडनं होणार नाही हे तर आपल्याला माहीत आहे. चार दरवाजा तर कधीच नष्ट झालेला होता. अंबरखाना जो म्हणतो आहे, अंबरखानाच्या ज्या धान्य कोठारं जी आहेत मोठी मोठी, गंगा, यमुना आणि सरस्वती ज्याला म्हणतात, त्याच्यावरसुद्धा पर्यटकांना जाण्यास बंदी घातलेली आहे. त्याची सुद्धा ज्या पद्धतीनं देखभाल व्हायला पाहिजे ती होत नाही. त्याच्याबरोबर समोर शिवछत्रपतींच्या स्वतःच्या वास्तव्याच्या राजवाड्याचे अवशेष आहेत, त्याच्यावर प्रचंड झाडी उगवलेली आहे. अशी किती गोष्टी सांगाव्यात. राजदिंडीच्या बाजूचा सगळं जी काही तटबंदी आहे ती पूर्णपणे डिटोरेट होऊन पडून गेलेली आहे. काहीही म्हणून पन्हाळगडावर इतिहासाचे ज्या ज्या वारसा सांगणाऱ्या गोष्टी आहेत त्या हळूहळू नष्ट होत चालले. या जर टिकवायच्या असतील तर सुदैवानं पन्हाळगड हा केंद्रीय संरक्षित स्मारकांच्या यादीमधलं एक महत्त्वाचं मॉन्युमेंट आहे. पण त्या मॉन्युमेंटचं जतन आणि संवर्धन जर आपण करायचं असेल तर त्याच्यासाठी पन्हाळगडाचा सर्वंकष जतन संवर्धनाचा प्लॅन आपण तयार केला पाहिजे, त्याचा आराखडा तयार केला पाहिजे आणि त्या आराखड्यानुसार टप्प्याटप्प्यानं निधी आणण्यासाठी दिल्ली आणि राज्य शासन अशा दोन्ही पातळीवर आपण प्रयत्न केले पाहिजे, तरच पन्हाळगडाचं महत्त्व राहील. किल्ले पन्हाळगड हा भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालया अंतर्गत येणारा विषय आहे. या मंत्रालयाचं कार्यालय पन्हाळगडावरती आहे. या कार्यालयाची जबाबदारी आहे की या गडावरती ज्या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या ज्या वस्तू आहेत
गडावरील जे अन्य बुरुज असतील या ठिकाणी गडावरचे जे तोफखाने असतील गोडाऊन्स असतील ह्या सर्वांची देखभाल करण्याची जबाबदारी या खात्यावरती आहे। मात्र या खात्यामध्ये पूर्णवेळ अधिकारी उपस्थित राहत नसल्यामुळं या गडाकडे म्हणावं तसं लक्ष या विभागाचं दिसत नाही। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय सुवर्णा यशवंत पाटील, लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत रामनवाडी आणि नलिनी झोरे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आनंदी मर्दाने, मनीषा थोरबोले, नकुलूबाई शिंदे, अजय झोरे, विलास पाटील, अनिल गावडे, ग्रामसेवक वसंत पाटील, आमदार प्रेमी ग्रुप रामनवाडी तालुका राधानगरी। आज कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन क्षेत्र म्हणून पन्हाळगडाची ओळख आहे। 1954 मध्ये केवळ ऐतिहासिक महत्त्वामुळेच नगर परिषदेचा दर्जा या गडाला मिळाला आहे। पर्यटक आणि शिवप्रेमींचा मोठा वावर येथे आहे। त्यांच्या सोयी सुविधांसाठी नगर परिषदेची भूमिका महत्त्वाची आहे। मात्र पुरातत्व विभाग आणि नगर परिषद यांच्यातील तांत्रिक अडचणीमुळे किल्ले पन्हाळगडाच्या संवर्धनाला बाधाच येत आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेला पन्हाळगड या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने विविध विकास कामे चालू आहेत। परंतु आपण बघतोय की गेली चार वर्षे सततचा होणारा पाऊस यामुळे पन्हाळगडाचे बुरुज आणि तटबंदी ढासळत आहे। तर भारतीय पुरातत्व विभागाला माझी अशी विनंती आहे की त्यांनी यामध्ये लक्ष घालून पन्हाळ्याचे जे बुरुज आहेत त्याची डागडुजी करून घ्यावी। पन्हाळा नगर परिषदेकडे निधी आहे, परंतु आर्कॉलॉजीच्या नियमावलीमुळे आम्हाला काही कामं करता येत नाहीत। राज्याच्या पर्यटन खात्याकडून पन्हाळगडावरील पर्यटनाला चालना देण्यासाठी नुकताच निधी मंजूर केला। या निधीमुळे पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे। किल्ले पन्हाळगड हा छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक मानला जातो। काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना या पन्हाळगडावर घडल्या होत्या। त्या दृष्टिकोनातून किल्ले पन्हाळगड येथे शिवाजी महाराजांचा इतिहास उभा करण्यासाठी आणि तो शिवप्रेमी पर्यटकांना दाखवण्यासाठी शिवसृष्टी या एका प्रोजेक्टचं काम सुरू होतं। परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रोजेक्ट गेले कित्येक वर्षे रखडला होता। नुकताच महाराष्ट्र शासनाने या प्रोजेक्टसाठी आणि लेझर साऊंड शो या प्रकल्पासाठी 12 कोटींचा निधी मंजूर केला आहे। यामुळे भविष्यात शिवप्रेमींना आणि पर्यटकांना इतिहासाची एक वेगळीच पर्वणी पन्हाळगडाव पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक शिवसमर्थ पेट्रोलियम बांबवडे, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर। पन्हाळगड इतर गडांच्या तुलनेत सुस्थितीत मानला जात असला तरी बऱ्याच ठिकाणी दुरावस्था झाली आहे। सज्जाकोटी, तटबंदी, बुरुज, तीन दरवाजा आदींची पडझड झालेली आहे। आता या किल्ल्याला सक्षम संवर्धनाची गरज आहे। बीपीएनने गडावरील पुरातत्व कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून 3 महिन्यापूर्वी 45 लाखांचा दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला असून अद्यापही त्याला केंद्राकडून मंजुरी मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे। आम्ही आता लातूरहून आलेलो आहेत हा किल्ला पाहण्यासाठी। पन्हाळगड जे इतिहासात घडलेलं होतं आम्ही जे वाचलं आहे ते पाहण्यासाठी आलेलो आहे। पण इथं पाहता किल्ल्यावर आल्यापासून पाहता जी दुरावस्था झालेली आहे किल्ल्याची ती व्यवस्थित दिसत नाही। शासनाने ह्या गड किल्ल्यावर व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आणि आपला जो गड आहे तो सांभाळला पाहिजे। रायगडानंतर दुसरा किल्ला म्हणलं तर महाराष्ट्रातला पन्हाळगड आहे। या किल्ल्याची खास व्यवस्था केली पाहिजे शासनाने। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अबुभाई घोरी यूथ फाउंडेशन कुरुंदवाड, संस्थापक अध्यक्ष अबुभाई घोरी, सदस्य तन्वीर मुल्ला, जालिंदर शांडगे, प्रशांत शहापुरे, गणेश अलासे, सलीम कुरणे, सूरज अत्तार, शहनशाह मानेखान, इलियास घोरी, सुमेर बागवान, सरफराज मुल्ला, जमीर अत्तार, तौफिक मनेर, अली पैलवान। आता पाहूयात पन्हाळगडावरील महत्त्वाची ठिकाणे ग्राफिक्सच्या माध्यमातून। राजवाडा
पन्हाळागड करवीर संस्थांची राजधानी होता। याच राजवाड्यातून महाराणी ताराराणींनी करवीरचा राज्यकारभार चालवला होता। सज्जा कोटी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे कैदेत होते। पुढे संभाजीराजे येथील प्रांतांची देखरेख याच सज्जा कोटीतून करत। स्वराज्याची गुप्त खलबतेही येथूनच चालत। चार दरवाजा हे पन्हाळगडाचे प्रवेशद्वार होते, मात्र इंग्रजांनी ते पाडून टाकल्यामुळे तो जमीनदोस्त झाला आहे। येथे आता वीर शिवा काशीद यांचा पूर्णाकृती पुतळा आहे। अंबरखाना हा गडाचा बालेकिल्ला आहे। येथे तीन धान्य कोठारे आहेत, ज्याच्यात 25,000 खंडी धान्य साठवणूक क्षमता आहे। सोमेश्वर तलाव गडावरील हे सर्वात मोठे तळे आहे। येथे सोमेश्वराचे पुरातन मंदिर आहे। राजदिंडी ही गडावरील दुर्गम वाट असून येथूनच विशाळगडाकडे जाता येते। तीन दरवाजा हा गडावरील महत्वाचा दरवाजा असून याला कोकण दरवाजाही म्हणतात। वीर शिवा काशीद शिवरायांचे प्रतिरूप घेऊन शत्रूला चकवणाऱ्या वीर शिवा काशीद यांची समाधी गडाच्या पायथ्याशी नेबापूर येथे आहे। अंधारबाव ही अंधारमय तीन मजली इमारत असून दुसऱ्या मजल्यावर गुप्त वाट तर तळमजल्यात विहीर आहे। बाजीप्रभूंचा पुतळा पावनखिंड लढाईत धारातीर्थ पडलेल्या बाजीप्रभू देशपांडे यांचा हा पुतळा मुख्य चौकात आहे। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळगडावर 19 तारखेला शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे। 2 वर्ष कोरोना काळात ही शिवजयंती साजरी झाली नव्हती, त्यामुळं हा उत्साह काही वेगळाच द्विगुणित होणार आहे। आणि इथून शिवजयंतीनिमित्त शिवज्योती ज्या जातात तो एक आनंद वेगळाच आहे। शिवज्योती जाऊन जो पन्हाळगडचा संदेश जातो आहे तो एक आनंददायी घटना आहे। तरीसुद्धा पन्हाळगडच्या ऐतिहासिक इमारती अजूनही दुरुस्त नाहीत, हा एक संदेश पर्यटकांच्याकडून जाणं गरजेचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या तमाम देशबांधवांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक महेश इंडियन गॅस आणि परिवार, येरणे मलकापूर, तालुका शाहूवाडी। शिवजयंतीनिमित्त सादर होणाऱ्या या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत अबुभाई घोरी यूथ फाउंडेशन कुरुंदवाड। राजकीय संघर्षाबरोबरच या किल्ले पन्हाळगडाला सामाजिक समतेची किनारी आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 2 एकर जागा पन्हाळगडावर दिली आहे। ही जागा आजही बाबासाहेबांच्या वंशजांकडे अबाधित आहे। पन्हाळगड हा जसा ऐतिहासिक किल्ला आहे, तसं या किल्ल्यावरती ऐतिहासिक महामानवांचा पदस्पर्श देखील झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा बराच कार्यकाळ पन्हाळगडावरती वास्तव्यासाठी गेलेला आहे। त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराज यांचा देखील पन्हाळगड हा आवडता किल्ला होता, त्यांचंही बऱ्याच वेळा वास्तव्य पन्हाळगडावरती झालेलं आहे। त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं देखील वास्तव्य पन्हाळगडावरती झालेलं आहे। बाबासाहेबांनी पन्हाळगडावरती जागेची इच्छा व्यक्त केल्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांनी पन्हाळगडावरती तात्काळ 2 एकर जागा बाबासाहेबांच्या नावावरती करून दिलेली होती। त्यामुळं पन्हाळगड हा महामानवांच्या पदस्पर्शाने झालेला पावन झालेला असा हा ऐतिहासिक गड आहे। पन्हाळा असा एक किल्ला आहे की जो स्वराज्यातील अनेक किल्ल्यांमध्ये सुस्थितीत असणारा आणि स्वराज्याची राजधानी रायगडनंतर महत्त्वाचा असणारा हा गड आहे। या गडाचा इतिहास आणि आजचं वास्तव पाहिल्यानंतर पन्हाळगडाचं नियोजनबद्ध संवर्धन झालं तर आणखीन शेकडो वर्षे हा किल्ला जसाच्या तसा टिकणार आहे। आम्ही आमच्या परीने पन्हाळगडाचा इतिहास आणि वास्तव आपणासमोर मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे। हा प्रयत्न कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत। तूर्तास इथेच थांबूया, पुढील शिवजयंतीला नक्कीच आणखीन एका किल्ल्याची सफर करूया। तोपर्यंत दोस्त पात्र हा महाराष्ट्रातील सामाजिक घटकांचा शोध घेणारं न्यूज चॅनल म्हणजेच BPN।